नमस्कार, मी संजना नेहमीप्रमाणे आज सर्वांचं स्वागत करते आपल्या सेशनमध्ये। तर आजच्या विषयाकडे जाण्याआधी आपण सर्व मनापासून प्रणाम करूया आपले गुरुजी ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अयप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटला। आजचा विषयही खूप छान आहे आणि अगदी ते केल्यावर आपल्याला अनुभवाचा आपले जे काही अनुभव आपण घेण्यासाठी आलो आहोत आपल्या पृथ्वीवर ते घेण्यासाठी आपण सफल होऊ शकतो आणि त्याच्या रिटर्न मध्ये आपण अधिक जास्त अनुभव देऊ शकतो जर आपण ते एक स्टेप उचलली किंवा ती एक पायरी उचलली। तर आजचा विषय जो आहे तो म्हणजे प्रयोग केल्यावरती तुम्हाला अनुभव मिळतील। तर प्रयोग करणं गरजेचं आहे अनुभव घेण्यासाठी। प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट्स ऑफकोर्स। तर एक्सपिरियन्स साठी एक्सपेरिमेंट गरजेचं आहे। तर आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच ह्युमन टेंडन्सी आहे किंवा मनुष्याची टेंडन्सी आहे की आयुष्यामध्ये ते त्यांच्या एक कम्फर्टेबल झोन मध्ये स्वतःला अडकवून घेतात किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्याच कम्फर्टेबल झोन मध्ये ते जगतील। त्याच्या पलीकडे काय आहे, त्याच्या पुढे थोडस एक पाऊल ठेवलं तर आपल्याला किती चांगला अनुभव येईल याचा ते विचार करत नाही किंवा लेझीनेस असतो, आळस असतो, बाहेर ते पडत नाही। जर आपण आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी ट्राय केलं नाही तर आपलं इव्होल्युशन होणार नाही, आपली जी प्रगती आहे ज्याच्यासाठी आपण खाली जन्म घेतलाय तो होणार नाही, कुठेतरी थांबून जाईल किंवा तेच रुटीन आयुष्य राहील, बस जगायचं म्हणून जगायचं ही टेंडन्सी आजकाल सगळ्यांमध्ये दिसते। पण थोडं थोडं आय एम हॅपी की थोडं थोडं ध्यानाचं सगळ्यांमध्ये एक उत्सुकता आहे किंवा ओढ आहे निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे ते स्वतःच्या कम्फर्टेबल लाईफ मधनं जीवनामधनं थोडं बाहेर जाऊन बघताय की ह्या पृथ्वीमध्ये डेली रुटीन मुंडेन किंवा लाईफच्या पलीकडे काय आहे आणि त्यासाठी सर्वांनी थोडस परिश्रम किंवा मेहनत करायला सुरुवात केली आहे ऍटलीस्ट काही लोकांनी तरी। येत्या काही वर्षांमध्ये नक्कीच पूर्ण अर्थचं पॉप्युलेशन येत्या काही वर्षांमध्ये सगळेजण स्वतःच्या कम्फर्टेबल झोन मधनं बाहेर पडतील। आता ह्या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये अशा काही परिस्थिती घडल्यात की कधी वाटलं नव्हतं त्या अनपेक्षित गोष्टी झाल्यात आणि त्याच्यामुळे नवीन काहीतरी काही लोकांना ट्राय करायला मिळालं आणि त्यातनं त्यांचं स्वतःचं लाईफचा टर्न झाला पॉझिटिव्ह वे मध्ये पण आपण म्हणू शकतो। वैयक्तिक माझंच मी म्हणू शकते की कोविड सिच्युएशन मध्ये किंवा लॉकडाऊन मध्ये मी ध्यानामध्ये कम्प्लिटली, आधी होती पण ऑन अँड ऑफ होती, पण ध्यानामध्ये लॉकडाऊन मध्ये मी कम्प्लिटली रेग्युलर ध्यानामध्ये आली आणि आज तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे अनुभवही आले आणि कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि ध्यान माझं ध्यान पसरवायचं हे एक उद्देश आहे कुठल्याही माध्यमातून का होईना हे मला कळालं। तर लॉकडाऊन मध्ये एक सुंदर अशी गोष्ट ही घडली की मला माझं उद्देश समजलं कारण की मी त्यासाठी एक पाऊल उचलला, मी प्रयोग केला। मेडिटेशन मध्ये मी ध्यानामध्ये आधी होते पण तितक्या कन्सिस्टन्सी मध्ये, तितक्या रेग्युलॅरिटी मध्ये नव्हते, त्याच्यामुळे कधी मला तो अनुभव आला नव्हता। पण लॉकडाऊन मध्ये आल्यामुळे तो एक मी स्वतःच ठरवलं की काहीतरी नवीन ट्राय करायचंय, काहीतरी न्यू करायचंय। ऑफकोर्स आर्ट, पेंटिंग, डान्सिंग या बाकीच्या गोष्टी आपण सगळ्यांनी लॉकडाऊन मध्ये फ्री वेळ असल्यामुळे सुरुवातीचे काही महिने आपण सर्वांनी काही ना काही ट्राय केलं असेल। पण ध्यानात येण्याचं मला इच्छा झाली, ध्यान काय आहे सरांचे सेशन्स बघितले, पत्रीजींचे सेशन्स बघितले, अय्यप्पा सरांचे सेशन्स बघितले, मग इच्छा झाली की आपणही करून बघू। जर यांना एवढे छान छान अनुभव येत असतील, त्यांना मेन अनुभवापेक्षा त्यांना जर आपलं मन चांगलं वाटत असेल आणि जगण्याचा खरा त्यांना उद्देश मिळाला असेल तर मग जर त्यांना मिळतोय तेही मनुष्य आहे तर आपल्याला का नाही मिळणार। तर म्हणून मी ती सुरुवात केली आणि एक पाऊल उचललं, ते एक पाऊल उचललं मी मनात काही भीती न ठेवता, काही दुसरा थॉट ना आणता, दुसरा विचार ना आणता लगेच उचलला आणि मग ती कन्सिस्टन्सी ठेवली विदाउट अ गॅप कंटिन्यू। काही 8-9 महिन्यांपासून ध्यान सुरू आहे आणि त्याचा रिझल्ट मला माझ्या आयुष्यामध्ये खूप छान पद्धतीने मिळतोय। तर करायचं काय आपल्या मनुष्याला, आपल्या सर्वांना करायचं काय, तर प्रयोग करायला सुरुवात करायची आहे, काहीतरी नवीन, नेहमीच्या रुटीन लाईफ मधनं बाहेर पडून काहीतरी नवीन सुरुवात करायची करायला। मग ते अध्यात्मात आयुष्य आहे असं नाही, आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे चालू आहे त्यातही काहीतरी नवीन ट्राय करा। यु नेव्हर नो, तुम्हाला माहिती नाही त्यातनं तुम्हाला असं काहीतरी त्याचा त्या मार्गात तुम्हाला असं काही शिकायला मिळेल किंवा असं काही रिझल्ट मिळेल जो तुम्हाला तुमचे आयुष्य टर्न करू शकतो पॉझिटिव्ह वे मध्ये, जे तुम्हाला तुमच्या रुटीन लाईफ मध्ये नाही मिळणार।
रुटीन लाईफ लोक जगायचं म्हणून जगतात. आलोय जगण्यासाठी जीवनामध्ये, शिकलो, लग्न झालं, पोर, संसार झालं, आयुष्य संपलं, नंतर वृद्ध एज झालं त्यांचं, वयस्कर झाले, मग संपलं. हे असं लाईफ नसतं. ते आपण ठरवलंय, माइंडसेट केल्यामुळे तेवढंच ते लाईफ राहिलंय. पण त्याच्याही पलीकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचा आपला हक्क आहे जाणून घेण्याचा. पण आपण मेहनत करत नाही, आपण ते एक पाऊल उचलत नाही, किंवा ती एकदा काहीतरी नवीन ट्राय करायची आपल्यामध्ये इच्छाच येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा अनुभव आपण जे घेण्यासाठी आलोय ते राहून जातात. मग ते जे राहून जातात ते घेण्यासाठी आपण परत एकदा एक नवीन जीवन घेतो. आणि मग ते असं वेस्ट ऑफ लाईफ टाईम असं म्हणता येईल की नवीन नवीन जीवन घेऊन नुसतं हे अनुभव घेत राहा, जे आपण एका जीवनात आपण ऍक्च्युअली घेऊ शकलो असतो. फक्त काय करायची गरज होती, तर एक नवीन अनुभव ट्राय करायची गरज होती, एक नवीन पायरी उचलायची गरज होती, एक पाऊल उचलायचा गरज होता. स्टार्ट करायचं आपल्याला, एक्सपेरिमेंट करायला स्टार्ट करायचं, सुरुवात कुठून तरी करायची. आपण एका सेशन मध्ये बघितलं की सुरुवात करा. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय जो आपण या सेशन मध्ये घेतो, सर्व एकमेकांमध्ये गुंतलेला आहे, तो एकमेकांमध्ये रिलेट करतो, त्या गोष्टी लिंक्ड आहेत. सुरुवात कुठून तरी कराल तेव्हा तुम्ही नवीन पद्धतीने एक्सपेरिमेंट कराल. ती एक्सपेरिमेंट कराल तेव्हा तुमचा स्पिरिच्युअल जर्नी जी आहे, प्रवास जो आहे, तुम्हाला त्याचा ऍक्च्युअल आनंद घेता येईल, अनुभव घेता येईल. आणि जो तुम्हाला अनुभव घेण्यासाठी तुम्ही आले आहात ते तुम्हाला मिळतील. पण ह्यासाठी मनामध्ये डिसाइड करणं गरजेचं आहे की मी माझ्या रेग्युलर लाईफ मधून थोडस काहीतरी हटके ट्राय करेल, जे माझ्यासाठी आय डोंट नो, मी बस सुरू करेल आणि त्या प्रवासाला मी एन्जॉय करेल. डेस्टिनीचा विचार न करता प्रवासाचं मी मजा घेईल आणि त्यातनं जे अनुभव येतील ते येतील, कारण की मी त्याच्यावर प्रयोग केला. तुम्ही जेव्हा प्रयोग कराल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने अनुभव येतील. बऱ्याचदा असं होतं की लोक प्रयोग करतच नाही, त्याच्यामुळे बरेचसे असे अनुभव असतात जे त्यासाठी ते आलेले असतात, पण विसरल्यामुळे किंवा आळशीपणामुळे किंवा जिथे आहेत तिथे त्यांना आनंद मिळतोय, जरी असेल नसेल तरी तिथेच राहायचंय, त्या गोष्टीमुळे ते पुढे जाऊ शकत नाही. ना प्रोफेशनली पुढे जाऊ शकत, ना वैयक्तिक आयुष्यात पुढे जाऊ शकत, ना आध्यात्मिक जीवनात पुढे जाऊ शकत, काहीच त्यांचा होऊ शकत नाही. तो प्रवास त्यांचा एकदम स्लो आणि एकदमच खडतर होऊन जातो, किंवा ते त्याला युज टू होऊन जातात. इंग्लिशमध्ये म्हणे थिंक आउट ऑफ द बॉक्स. नेहमीपेक्षा, नेहमीच्या जीवनापेक्षा काहीतरी वेगळा विचार करा, त्यातनं बाहेर पडा. लिटरली छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपल्याला शिकायला मिळतं जर आपण प्रयोग केला तर. तोही अनुभव आपल्याला उचलायचा असतो. असं गरजेचं नाही की कुठला मोठाच अनुभव घ्यायचा आहे, नो. छोट्या छोट्या गोष्टीतनं पण आपल्याला अनुभव घेता येतो. पण त्यासाठी ते दृष्टिकोन पाहिजे, त्यासाठी मनाची तयारी पाहिजे की मी हा प्रयोग करून बघेल माझ्यासाठी. प्रयोग म्हणजे काय, लगेच सायंटिस्ट सारखा प्रयोग नाही करायचा आहे, रॉकेट सायन्स नाहीये, फॉर्म्युला लावायचा नाहीये. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडस शंका असेल तिथे प्रयोग करून बघा, तुमची शंका तिथे संपेल. आणि प्रयोग केल्यामुळे तुम्हाला तो नवीन अनुभव तुमच्या लिस्ट मध्ये ऍड होईल, जे तुम्ही घ्यायला खाली आलेले आहात. बऱ्याचदा असं होतं की आपले हे जे विचार आहेत, आपल्या मनामध्ये हे जे विचार आहेत ते आपल्या मनात न येतात, कधी कधी दुसऱ्याचे विचार आपल्यामध्ये येतात. हो, हे नक्कीच होतं, आपल्याला माहिती पडत नाही. तुम्ही बऱ्याचशा लोकांमध्ये वावरतात, राहतात, त्यांच्या आसपास असतात, तर विचार हे असं एक मात्र गोष्ट आहे जे ट्रॅव्हल करतं. एनर्जी ट्रॅव्हल करते, ऊर्जा तर करतेच, पण विचारही ट्रॅव्हल करतात. जर टेलिपथी हा विषय तुम्ही बघितला असेल तर आपल्याला माहिती की एक विचारावर आपण फोकस केलं तर तो दुसऱ्यापर्यंत विदाउट एनी फोन गॅजेट्स पोहोचतो. तर आपले विचार ट्रॅव्हल करतात. तर आपल्याला काही करायची इच्छा असेल, काही काही एक्सपेरिमेंट करायची इच्छा असेल, काही प्रयोग करायची इच्छा असेल, आपण ते करणारही असणार. पण दुसऱ्याला सांगितल्यामुळे किंवा कोणाच्या समोर आपला असल्यामुळे, त्याचे विचार आपल्यामध्ये ट्रॅव्हल केल्यामुळे, आपण ते इनिशिएट करण्याआधी, ते सुरू करण्याआधी तिथेच थांबून घेतो. कारण की हे आपले विचार नसतात, हे समोरच्याकडनं आलेले ट्रॅव्हल झालेले आपल्यामध्ये विचार असतात, हे आपले विचार नसतात. पण त्या गोंधळामध्ये, त्या ट्रॅफिक, विचारांच्या ट्रॅफिक मध्ये आपण जी सुरुवात करणार होतो, काहीतरी वेगळं सुरुवात करणार होतो, प्रयोग करणार होतो, ट्राय करणार होतो, त्याला फुलस्टॉप लागला जातो किंवा ते लांबलं जातं. होतात ह्या गोष्टीही होतात, पण आपल्याला ते, आपण सावध नाहीये म्हणून आपल्याला माहिती नाहीये. जेव्हा व्यक्ती ध्यानात येतो आणि कंटिन्यू आयुष्यभरासाठी ध्यान करतो, अधिक ध्यान करतो आणि त्याच्यासोबत विचार मुक्त राहतो, एम टी माइंड मध्ये, एकदम ओपन माइंडेड, एम टी विचार, काहीच नाही, तेव्हा
अशा वेळी विचार दुसऱ्यांचे आपल्याला कॅचही करता येतात, तेव्हा आपल्यामध्ये ती हायएस्ट लेवल ऑफ अवेअरनेस येते, सावधपणा आपल्यामध्ये वाढतो, तेव्हा आपल्याला खरंच कळतं की अरे माझे विचार जे आहेत, माझे स्वतःच्या मनाचे वेगळे विचार आहेत, चांगले आहेत किंवा सकारात्मक आहेत, पण एखादा व्यक्ती समोर आला तो माझ्याशी काही बोलला नाहीये पण त्याचे विचार ट्रान्सफर होऊ शकतात कारण की ते ट्रॅव्हल करतात, म्हणून त्यांचे विचार आपण पकडू शकतो, एवढी आपल्या ध्यानामध्ये जी आहे विचारांची ताकद आहे, किंवा त्या ट्रॅव्हलिंग आपल्याला समजतं तेवढं आपण सावध होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे टेलिपथी इझिली होते. तर या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये आपण लिंक करू शकतो, रिलेटेड असतात, या सगळ्या गोष्टी वेगळ्या नाहीये. कधी कधी लोकांचं असं होतं की आयुष्यामध्ये काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायचा असेल, काहीतरी नवीन प्रयोग करायचा असेल, पण एक फॅक्टर त्यांना थांबवतो, एकच. मेजॉरिटी लोकांना, तुमच्या सोबतही झालं असेल, तुमच्या आसपास तुम्ही बघितलं असेल, पण 90-80% एखाद्या व्यक्तीला काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलर आयुष्यातनं बाहेर करून काहीतरी प्रयोग करायचा असतो, मग तो भौतिक गोष्टींचा प्रयोग असेल, तो आध्यात्मिक लेवलचा प्रयोग असेल, तो मानसिक लेवलचा असेल, किंवा तो कुठल्या तरी मटेरियल सोबतचा असेल, काही असेल जे त्याने आयुष्यात कधी केलं नाहीये, तो त्याला प्रयोग करायचा असतो, एक्सपेरिमेंट करायचा असतो. पण एक फॅक्टर त्या व्यक्तीला थांबवते किंवा आपल्या सर्वांना जास्तीत जास्त पर्सेंट थांबवते, ते म्हणजे भीती. तर ती भीती कोणती आहे? भीती फेल होण्याची, भीती म्हणजे घाबरतात ते लोक की मी फेल होणार, हे जे काही मी ट्राय करत आहे मी यात फेल होणार, याची भीती येते आणि त्यामुळे जे ते करू शकतात ती गोष्ट तिथे ते थांबवतात. इट्स ओके, लक्षात ठेवा, फेल होणं इट इज ओके, फेलियरनेच सक्सेस येतं ही गोष्ट नक्की खरी आहे. सक्सेस तेव्हाच येईल जेव्हा, किंवा अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही पहिल्या काही पायऱ्यांमध्ये फेल व्हाल, परत गिव्हअप न करता तुम्ही पुढे पुढे चालाल. फेल होणं खरंच आहे, इट्स ओके, फेल होणं खरंच आहे, पण सुरुवात न करण्यामागे फेल होणं म्हणजे मनात भीती आहे म्हणूनच तुम्ही गिव्हअप केलं, सुरुवातच केली नाही, ही सगळ्यात मोठी फेलियर आहे आपल्या आयुष्यामधली. आपल्याला आत्मध्ये स्वतःचा आत्मा सांगते की आपल्यामध्ये क्षमता आहे, आपण हे करू शकतो, कोणतीही इन जनरल गोष्ट असू दे आपण करू शकतो, कुठल्याही संदर्भात, कुठल्याही फील्डमध्ये, कुठल्याही बाबतीत असू दे, पर्सनल लाईफ, स्पिरिच्युअल लाईफ, जॉब लाईफ, जे असेल आपण करू शकतो. आपल्या आत्मधल्या आवाजाला माहिती असतं म्हणून आपण कुठून तरी विचार येतो आपल्या मनामध्ये की आपण ट्राय करू, नवीन गोष्ट ट्राय करू, प्रयोग करू. पण भीतीचा फॅक्टर मध्ये आल्यामुळे आपण जे ट्राय करू शकतो ते एक पाऊल जे आपण उचलू शकतो ते आपण उचलत नाही, हीच सर्वात मोठी फेलियर आहे. भीती आहे फेलियरची, पण आपण जर उचलतच नाहीये पाय हाच मोठा फेलियर असेल, तर मग आपण पुढे जाणार कसं? आपली जी इव्होल्युशन आहे, फिजिकली आपण वाढतो आहोत, पण आत्म्याच्या स्तरावर जे आपण खरा उद्देश घेऊन आलो आहे खाली आत्म्याला देण्यासाठी, ते आपण जाणार पुढे कसं जर आपण ह्या भिंती आपल्या मध्ये ठेवू तेव्हा. तर कारण की ऑफकोर्स ही गोष्ट नक्की आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक स्टेप पुढे जायचंय, ही गोष्ट सोपी नाहीये, आय अंडरस्टँड, नसते ही सोपी, पर्सनल अनुभव आहे, नसते सोपी, पण हिंमत आली पाहिजे. ती हिंमत एकदा गॅदर झाली, आपण एक स्टेप पुढे उचलली, एक प्रयोग करण्यासाठी सुरुवात केली, तर लगेचच आपल्याला त्याचा निकाल लागणार आहे, लगेचच सगळा मोठा अनुभव मिळणार आहे, नाही असं होणार नाही, प्रवास करावा लागतो, पण ती सुरुवात कुठून तरी करावी लागते, त्या प्रयोग करण्यासाठी, नवीन काहीतरी ट्राय करण्यासाठी ती सुरुवात कुठून तरी करावी लागते. ऑफकोर्स जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण भीतीला साईडला ठेवतो आणि म्हणून आपण धाडस आणतो सुरुवात करतो. तर वाटेमध्ये, त्या प्रवासाच्या वाटेमध्ये आपली परीक्षा घेतली जाणार, कुठल्या ना कुठल्या लेवलमध्ये आपली परीक्षा घेतली जाणार, पण इथेही निडर असताना न घाबरता त्या परीक्षेचा सामना देऊन त्याच्या पुढे जाणं ही गरजेचं आहे. कारण की ब्रह्मांड आपल्या सतत सोबत असतं अख्ख्या प्रवासामध्ये, आणि ऑब्व्हियसली ती एक्झाम घेणार असणार आहे ते आपले, किंवा जी काही एक्झाम आपली होणार असणार आहे, परीक्षा होणार असणार आहे, त्यातनंही आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. मेन मोठा अनुभव घेण्यासाठी ह्या रस्त्यातले बाकी छोटे छोटे अनुभव घेणं पण आपल्याला गरजेचं आहे. मग आपलाच त्याच्यात फायदा होतो, आपल्याच आत्म्याचा फायदा होतो, ज्यासाठी ती आलीये ते आपण तिला एकाच मार्गामध्ये भरपूर काय काय देत आहोत. अशा दृष्टीने जर आपण चाललो तर आपण नवीन नवीन अनुभव तर दरवेळेस घ्यायला तयार असणार, नवीन प्रयोग करायला दरवेळेस तयार असणार. भीती बाजूला ठेवली, मनामध्ये ठरवलं की मी हा प्रयोग करणार कारण की मला माहिती आहे की प्रयोग केल्यानेच अनुभव येतो, एक्सपेरिमेंट केल्याने एक्सपिरियन्स येतो, त्याशिवाय येत नाही. तर एक्सपिरियन्स करण्यासाठी एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी एक पाऊल चालणं गरजेचं आहे,
ते पाऊल चालताना वाटेमध्ये हजारो परीक्षा येतील, त्या परीक्षांचा सामना देऊन त्यातनं बारीक बारीक एक्सपिरियन्सेस घेऊन आपला जो कोटा आहे तो पूर्ण करायचा आहे आणि तसं पुढे पुढे चालत राहायचंय. वाट सोपी नसते पण इंटरेस्टिंग असते, ऍडव्हेंचरस असते, त्यातनं शिकण्यासाठी खूप काही असतं. सिंपल जर मार्ग दिला तर त्यातनं आपण फक्त एकच अनुभव कलेक्ट करू जे ज्यासाठी आपण बाहेर आलेलो आहोत किंवा ज्यासाठी आपण तो एक्सपेरिमेंट करत आहोत. पण तेच जर थोडं ऍडव्हेंचरस मार्ग असेल, काही ना काही मध्ये असेल, तर त्यातनं शिकता येत आहे का आपल्याला? आणि शिकलो तर एक अनुभव घेण्याच्या ऐवजी आपण 10 वेगळा अनुभव घेऊ शकतो. ही फिलिंग मनामध्ये आपल्या असली फिक्स्ड तर कितीही कठीण तो प्रवास असू दे, आपण डेफिनेटली त्याच्या पुढे जाऊ शकतो. वेळ लागेल पण आपण पुढे जाऊ हे आपण ठरवलं की नक्कीच होऊ शकतो. कारण की भीती नसेल तर कोणताही प्रकारचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, कुठल्याही प्रकारचा प्रयोग तुम्ही कंटिन्यूस सुरू ठेवू शकतात. त्याला मागे काही तुम्हाला खेचणार नाहीये, कारण की भीतीच मुळात निघून गेलेली आहे. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे, पण त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप उचलणं गरजेचं आहे. आणि ती पहिली स्टेप आपण जेव्हा उचलू त्यावेळेस आपल्यामध्ये भीतीही नको. लक्षात ठेवा, कुठलीही पहिली पायरी तुम्ही उचलली त्या पहिल्या पायरी मागे भीती नसेल, कोणाचा आधारही नसेल, सपोर्टही नसेल. तुम्ही वन मॅन आर्मी सारखं उतरलात फील्डमध्ये, उतरलात अनुभव घेण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, ती सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स आहे. तोच सर्वात मोठा ग्रेटेस्ट अनुभव आहे. त्याच्या पुढचा प्रवास तर अगदी तुम्हाला चांगला मिळेल एक्सपिरियन्सेस घ्यायला, पण तुम्ही ते ठरवलं, बाहेर पडलात, एक पाऊल उचललं, हजार पावलांची जर्नी करण्यासाठी एक पाऊल उचललं, त्याच्यासाठी तुम्ही सगळं भीती सोडून दिली, तुमच्या कम्फर्टेबल झोन मधनं तुम्ही बाहेर आलात, कोणाचाही सपोर्ट नसेल तरी तुम्ही एकटे बाहेर पडलात, तो धाडस दाखवला, ती सुरुवात केली, तो प्रयोग करायचा सुरुवात केली, प्रयोग केला, तो सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट अनुभव तुमच्या अचीव्हमेंटमध्ये मानला जाईल आणि वरतीही तुमच्या रेकॉर्डमध्ये मानला जाईल की तुम्ही तो सगळ्यात मोठा पाऊल उचललं. इथे तुम्हाला ते कठीण वाटेल पण तुम्ही त्यातनं बाहेर जाताय याचा तुम्ही स्वतः सावध असला तर तुम्हाला स्वतःला कळेल की मी कठीण परिस्थितीतनं पण बाहेर जाते, कठीण परिस्थितीच्या समोर जाऊन पण त्यातनं शिकून मी बाहेर जाते. ह्या गोष्टीची समज तुमच्या मध्ये आली तर तुम्ही तुमचे रेकॉर्ड वरती जे आहेत आकाशिक रेकॉर्ड मध्ये, तुम्ही समोरच्या आत्म्यांसाठी जे अजून खाली यायचे बाकी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक मिसाल बनाल, इन्स्पिरेशन बनाल. ते तुम्हाला बघून त्यांची इच्छा होईल आणि ते खरंच खाली येऊन ते वेगळे वेगळे अनुभव घेण्यासाठी त्यांच्यामध्ये हिंमत येईल, धाड असेल. तुम्ही त्यांच्या मागे एक इन्स्पिरेशन बनाल. जेव्हा तुम्ही वेगवेगळे अनुभव घ्याल, त्यासाठी तुम्ही एक एक पाऊल उचलाल आणि त्यासाठी तुम्ही सगळी तुमची भीती, मनातले लॉजिक विचार, कोणी थांबवतंय, कशामध्ये गुंतलंय, ही भिंत जर तुम्ही तोडली, ते ओलांडून तुम्ही पुढे गेलात, हे गोष्ट वरती त्या लोकांसाठी एक मोठं इन्स्पिरेशन असणार. कारण की जेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स येतो, आपण आपल्यापर्यंत जर तो ठेवला, आपली स्वतःची वैयक्तिक ग्रोथ होते. पण हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे की आपल्या मध्ये जो आलेला अनुभव आपण जो घेतलाय, जेवढे प्रवास आपण केले, त्याचा जेवढा कोणता अनुभव आपण घेतला, हे लक्षात ठेवा. आपल्या पुरतं न ठेवता आपल्या अख्ख्या जगापर्यंत तो पोचवायचा ट्राय करायचे. वरती आत्मजगांमध्ये ते तर बघतील, ते इन्स्पायर होतील, पण आपण जिथे आहोत पृथ्वीवरती, तिथल्याही लोकांपर्यंत, तिथल्याही आत्म्यांपर्यंत तुमचा अनुभव पोचला पाहिजे. प्रत्येक अनुभवामागे तुम्हाला माहिती नाहीये की समोरच्यासाठी तुम्ही किती मोठी इन्स्पिरेशन असाल, तुमच्या अनुभवात ना त्यांना काय काय शिकता येईल. जसं तुम्ही बाकीच्यांच्या अनुभवात ना शिकत आहात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या ध्यानामध्ये तुम्हाला जे अनुभव येत असतील किंवा वैयक्तिक आयुष्यात काय अनुभव येत असतील, तुम्ही त्या गोष्टीला रिलेट केलं की तुम्हाला मार्ग मिळतो. त्याच्यामुळे आपण बाकीच्यांचाही अनुभव ऐकतो, कोणत्याही प्रकारचा असू दे. त्यातनं जर शिकायची सवय असेल तर त्यातनंही आपण शिकतो. सिमिलरली आपल्याला आलेला ध्यानातला अनुभव किंवा आपला आलेला कुठल्याही प्रकारचा अनुभव ज्यासाठी आपण आलो आहोत, ते आपल्यापर्यंत न ठेवता अख्ख्या जगाला सांगणं ही आपली जबाबदारी बनते. कारण की सर्वांसोबत आपल्याला जगाचाही उद्धार करायचा आहे, त्याला स्पिरिच्युअल सर्व्हिस असं म्हणतात. स्वतःपर्यंत ठेवलं तर स्वार्थीपणा होतो. तुम्ही कितीही अनुभव घेतलात पण स्वतःपर्यंत ठेवलात त्याला अगदी काही उपयोग नाही. आपले अनुभव आपण सुरुवात पासून जेवढे जेवढे येतील, ज्या ज्या वेळी त्या त्यावेळी ते आपण सांगितलं पाहिजे. त्याच्याने असं होईल की समोरच्याला ती हिंमत मिळेल, तो स्वतःच्या कम्फर्टेबल झोन मधनं बाहेर पडेल, तो व्यक्ती आपली स्टोरी, आपला अनुभव बघून त्याच्यात इच्छा होईल, तो ते प्रयोग करायला सुरुवात करेल. ती त्याच्या आयुष्याची मोठी ग्रेटेस्ट अचीव्हमेंट राहील, ज्याच्यामध्ये तुमचा खरेचा वाटा राहील, कारण की तुम्ही त्याच्यापर्यंत तुमचा अनुभव शेअर केला, पोहोचवला.
म्हणून PSSM मध्ये पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूवमेंट मध्ये प्रत्येक मास्टर सर्वांना हेच सांगतो की ध्यान तर कराच, पुस्तकं तर वाचा, पण त्याच्यासोबत ध्यानात आलेला अनुभव अगदी छोटे छोटे असले तरीही किंवा अगदी ज्यांना अनुभव मध्ये काही दिसत नसेल तरी चालेल, पण खोलवर ध्यान होत असेल, चांगली झोप लागत असेल, डे टू डे मध्ये सकारात्मक विचार असतील, चांगल्या गोष्टी घडत असतील, ह्या अनुभव पण महत्वाचा आहे, हा पण सांगितला गेला पाहिजे. कारण की तुमची स्टोरी समोरच्याला प्रेरणा देईल, त्याच्या अनुभवासाठी त्याला तो पाय उचलायचा आहे, एक पाऊल उचलायचा आहे, त्याला जी प्रेरणा पाहिजे त्याला प्रयोग करण्यासाठी ते तुमच्या स्टोरी मधनं नक्की त्याला मिळेल. पण हे परत आपल्या हातात आहे, पण आपण ते आपल्यापर्यंत ठेवतो, तिथे चूक करतो, तिथे तुमचाही प्रवास अगदी स्लो होऊन जातो. ओके, सो आपण इथे थांबूया. आय होप तुम्हाला समजलं असेल की प्रयोग करा, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने अनुभव. पण जर प्रयोग नाही केला तर कुठेतरी आपल्या प्रवासाची जी गाडी आहे ती थांबेल, किंवा स्पीड अगदी स्लो होईल, की आपल्याला कितीतरी वेळेस जन्म घ्यावे लागतील जे अनुभव आपण ह्या जन्मामध्ये घेऊ शकलो असतो ते अनुभव घेण्यासाठी. सो एक्सपेरिमेंट इज इक्वल्स टू एक्सपिरियन्स, प्रयोग इज इक्वल टू अनुभव. हा छोटासा फंडा आहे आयुष्यातला. जसे आपण बाकीचे फॉर्म्युले लक्षात ठेवतो, हा फॉर्म्युला लक्षात ठेवून प्रत्येक क्षण आपण जगलं पाहिजे. आय होप थोडस काहीतरी माहिती आहे जी तुम्हाला थोडी यूज होईल. ओके, स्वतः आपण थांबूया, ध्यान करूया, आणि ध्यानात न हे स्वतःच स्वतः ठरवून घेऊया की आपण जितके पण अनुभव आपल्याला पाहिजे असतील, पाहिजे म्हणण्यापेक्षा डायरेक्ट जे अवेलेबल आहे सगळे अनुभव घ्यायला आपण सुरुवात करू, जे आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी चांगले, जे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या प्रगतीसाठी चांगले असतील आपल्यासाठी, ते अनुभव आपण घ्यायला नक्की सुरुवात करू. आणि जे अनपेक्षित असतील, थोडे दुःखद अनुभव असतील, पण त्यातनं पण आपण एक दृष्टिकोन ठरवायचा की हे प्रसंग आहे, टेम्पररी आहे, आपल्याला जे त्यातनं शिकायचं शिकून घेऊ. आय नो डिफिकल्ट आहे, मी बोलायला सोपे म्हणून नाही बोलते, हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स अनुभवात मी बोलते की बऱ्याचदा असे कठीण परिस्थिती येते, दुःखद परिस्थिती येते, पण ध्यानामध्ये येण्याच्या आधी त्याच्या बद्दल माझा रिस्पॉन्स वेगळा होता, ध्यानामध्ये आल्यानंतर माझा क्लिअर त्याच्याबद्दल रिस्पॉन्स आहे की त्यालाही मी एक अनुभव म्हणून बघते, त्याला मी एक धडा म्हणून बघते, आणि त्यातनं मी शिकून पुढे जाते, मनाला मी लावून घेत नाही, म्हणून मला त्रास होत नाही, कारण की आता मी आत्म्याच्या स्तरावर सगळ्या गोष्टी बघते, त्याच्यामुळे बिगर पिक्चरची क्लॅरिटी येते, सत्य काय ते समजतं. ओके, ऑल राईट, लेट्स वेट, ध्यान करूया जरा. ज्यांना माहिती आहे कसं बसायचं ध्यानामध्ये, प्लीज डोळे बंद करून ध्यानाला सुरुवात करा. जे नवीन आहेत किंवा ज्यांना नाही माहिती, मी सांगते, आपण जिथे कुठे असाल तिथे कम्फर्टेबल बसायचं आहे, कुठेही बसू शकतात. मांडी घालायची आहे, मांडी नसेल घालतायत, पाय पसरवा, दोन्ही तळपाय एकमेकांवर एक क्रॉस मध्ये, दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आहे, अलगद मांडीवर ठेवायची आहे, पाठ कंबर टेकून बसायचंय, कम्फर्टेबल एकदम. पुढचा अर्धा तास कंटिन्यू आपण ध्यान करणार आहोत, सो डोळे अजिबात उघडायचे नाहीये. डोळे उघडले की आपण अजून विचारांना आमंत्रण देतो, त्यापेक्षा डोळे बंद ठेवायचे आहेत. ओके, जितकं डोळे बंद करून ध्यान कराल, स्वतःच्या श्वासाकडे जितकं याल तितकं चांगलं ध्यान होईल. ओके, आनापानसती ध्यान करतो, अर्थात ब्रेथ मेडिटेशन, अर्थात पिरामिड मेडिटेशन. सो ज्यांच्याकडे पिरामिड असेल त्याच्या सान्निध्यात बसा आणि डोळे बंद करा. आपण ग्रुप मेडिटेशन करू नेहमीसारखं. डोळे बंद, लक्ष आपल्या श्वासाकडे, रिलॅक्स व्हायचंय, एकदम रिलॅक्स.
Thank you.
शून्य स्थितीमध्ये राहत नाही, त्या शून्य स्थितीमध्ये आपल्याला राहायचंय. बी विथ युअर ब्रेथ, श्वासासोबत राहा. Thank you.
फायनल थॉट्स मिळते. रिलॅक्स, आपल्या श्वासाकडे येत राहा. असलाच विचार आणायचा नाहीये, आला त्यात गुंतायचं नाहीये, आपल्या श्वासाकडे येत राहायचं.
आपल्या दोन्ही हातांना चोळायचंय, हळूच डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0 हळूच डोळे उघडा. मनापासून खूप खूप थँक्स. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण सगळे न विसरता विदाउट एनी गॅप रोज ध्यान करतो. तर आज आपण बघितलं की प्रयोग करण्यासाठी आपल्याला किती महत्वाचं आहे जर आपल्याला अनुभव घ्यायचे असते. रिमेंबर, तुम्ही ते एक पाऊल उचलाल तर ते एक पाऊल जेव्हा तुम्ही उचलाल ती एक स्टेप तुम्ही पुढे घ्याल, नवीन अनुभवासाठी पुढे जाल, कम्फर्ट झोनच्या बाहेर याल, तर तुम्हाला अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज साठी भरपूर दरवाजे ओपन होतील, ज्यातनं तुम्ही ज्या उद्देशासाठी आले आहात त्याचा उद्देश पूर्ण करण्यामागचं कारण तुम्हाला मिळेल, ते अनुभव तुम्हाला मिळतील अधिक वेगवेगळ्या प्रकारचे. नॉट नेसेसरी की पॉझिटिव्ह किंवा सुंदर, कठीण, विचित्र सगळ्या प्रकारचे मिळतील, पण त्यातनं तुम्हाला शिकण्यासाठी खूप काही आहे. तर ते पाऊल उचलणं गरजेचं आहे, तो कॉन्फिडन्स, ते आतमधलं भीती जाणं गरजेचं आहे. ते ध्यानामध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा सगळी भीती बरोबर निघून जाते आणि ती हिंमत निघून येते बाहेर आणि इच्छा होते परत आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून वेगवेगळे अनुभव घेण्याची इच्छा आपल्यामध्ये येते. आणि आपले अनुभव जे आपल्याला त्याच्यातनं मिळतात ते एक्सप्रेस करायला शिका, ते सांगायला शिका, शेअर करायला शिका, बाहेर येऊ द्यात, कारण की तुमच्यामुळे बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टीतनं प्रेरणा मिळेल. आणि शिवाय तुमचं ऍक्च्युअल इव्हॉल्वेशन जे आहे, आत्म्याचं इव्हॉल्विंग फेज तुमचा जो आहे, जी प्रगती तुम्हाला मिळणार आहे ती जलद स्पीडमध्ये होईल. ओके, सो आज आपण थांबूया इथे, उद्या पुन्हा एकदा भेटूया आणि ध्यान करूया, जास्तीत जास्त वेळ ध्यान करूया उद्या. ओके, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. सी यू टुमॉरो 9 वाजता शार्प. बी अ मास्टर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं ध्यान कायम करा, गॅप ठेवू नका, ध्यान करत राहा. थँक्यू सो मच.